नमस्कार, मी मधुरा. घर स्वप्नांचं हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत पुण्यातील अथश्री प्रोजेक्टला, तसंच नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. आणि वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुरे आपल्याला सांगणार आहेत वास्तुशास्त्राचं महत्व. पुण्यातील परास्पे स्कीम लिमिटेड घेऊन आले खास सिनियर सिटीजनसाठी अथश्री हा प्रोजेक्ट. चला तर एक फेरफटका मारूया सर्व सोयी सुविधांयुक्त अशा या हटके लाईफस्टाईल प्रोजेक्टला. ओळख असणाऱ्या अथश्री या पाशांच्या प्रोजेक्टमध्ये आता आपण आलेलो आहोत. परांजपे स्कीमने खास वृद्धांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. चला तर मग पाहूयात की या अमेनिटीज या प्रोजेक्टमधल्या काय आहेत, फॅसिलिटीज या प्रोजेक्टमधल्या काय आहेत ते. डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला अथश्री हा पहिलाच असा गृहप्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामध्ये वेगळं काय आहे, काय वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत, काय अमेनिटीज आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत अथश्रीचे सुदेश खटावकर. सर, काय सांगाल मला, काय वेगळेपण आहे अथश्रीमध्ये, कुठल्या फॅसिलिटीज तुम्ही देत आहात अथश्रीमध्ये. एकदा माणूस रिटायर झाला की तो त्याला दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात, एक तर होपलेसनेस आणि दुसरं हेल्पलेसनेस. आणि त्याच्यामुळे तो जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंत तो दुसऱ्यासाठीच जगत असतो, मी हे करणार माझ्या मुलांसाठी हे करणार. आणि जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा त्याला त्याच्याप्रमाणे जीवन जगायला यायला पाहिजे असं नाही होत. त्यामुळे आम्ही हे प्रकल्प सुरू केले त्याच्यात फक्त सिनियर सिटीजन आणि त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा इथे सगळ्या आहेत. आम्ही आमची जी मॅनेजमेंट आहे ती आमचे ट्रेन मॅनेजर्स आहेत ते सगळ्या प्रकाराने त्यांना मदत करतात. म्हणजे त्यांना त्यांचं लाईफ हे पहिली गोष्ट टेन्शन फ्री होतं, हॅसल फ्री होतं. आमच्याकडे सर्व्हिसेस म्हटलं तर आमच्याकडे मेडिकल सर्व्हिस इमिजिएटली उपलब्ध असतात, त्याच्यानंतर कॅन्टीन फॅसिलिटी असते, त्याच्यानंतर जी काही ही जी सोसायटी असते किंवा आमची जी आमचे असे सिनियर सिटीजनचे कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचं सिक्युरिटी म्हणा किंवा तुमचं हाऊसकीपिंगचे जे अरेंजमेंट असतात की आज बाई कामाला आली की नाही, तर नाही आली तर दुसरी आम्ही त्यांना लगेच प्रोव्हाइड करतो. म्हणजे ह्या सगळ्या सोयी असतात. त्यांना कुठे घेऊन जायचं असेल तर आमची बस असते, ऍडमिट करायला लागलं त्यांना तर त्याच्यासाठी मेडिकल ॲम्ब्युलन्स असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे हे ट्रेंड मॅनेजर्स आहेत इतके 12 वर्षाच्या अनुभवामुळे की त्यांना ते आपल्या आई वडिलांप्रमाणेच ट्रीट करतात आणि त्यांना आपुलकीने त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने त्यांना समजून त्यांच्या काहीही गरजा असतील त्या आम्ही त्यांना पुरवतो आणि त्यांना एकदम हॅपी लिव्हिंग हे आम्ही 100% देतो. आणि ह्याची आता आम्ही जी आत्तापर्यंत 5 पुण्यामध्ये आणि 1 बँगलोरमध्ये झाली आहे तर आम्ही हे भारताभर आम्ही त्याचं जाळं पसरवणार आहोत. आता इमिजिएटली म्हटलं तर बरोडा, कोईमतूर, मुंबई आणि गोवा या ठिकाणी येणार आहोत आणि नंतर त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या ज्या मेट्रो सिटीज आहेत A class, B class तिकडे आमच्या भारतभर सगळ्या अथश्री सारखे सिनियर सिटीजनचे कॉम्प्लेक्स आम्ही बांधणार आहोत. महत्वाचं म्हणजे आमच्याकडे अख्ख्या वर्षभराचं कॅलेंडर असतं आणि त्या कॅलेंडरमध्ये आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. म्हणजे आता समजा एखादा दसरा असेल किंवा दिवाळी असेल किंवा गणपती असेल याचे सगळे प्रोग्राम असतात. हे एक वेगळं जग आहे सिनियर सिटीजनचं, त्यांचा आनंद, त्यांचे कार्यक्रम बघायला परदेशातून लोक इकडे येतात आणि कसे माझे आई वडील इथे आनंदात आहेत, सुखरूप आहेत हे बघून त्यांना फार धन्यवाद म्हणजे आम्हाला धन्यवाद खूप वेळा त्यांची लेटर्स देतात. त्यामुळे आम्हालाही ते बरं वाटतं आणि एक सामाजिक एक आपली कमिटमेंट म्हणा किंवा आपण नुसती घर बांधून न देता त्याच्यानंतर त्यांना तिथे आनंद कसा मिळावा त्या घरात राहून या सिनियर सिटीजनना ते आम्ही अगदी वैयक्तिकदृष्ट्या आम्ही ते पाहतो. आणि आमची जी टीम आहे प्रत्येक अथश्रीमध्ये ती सगळं हे कार्यक्रम करते.
थँक यू सर. एकूणच आपल्याला समजलं की अथश्रीमध्ये वृद्धांना एकूणच आपलं जे आयुष्य आहे उत्तरार्ध आहे ते कशा पद्धतीने चांगलं घालवता येईल अशी एकूण फॅसिलिटी आणि अशा इथे अम्युनिटीज आहेत. चला तर आता आपण जाणून घेऊया की इथे जे राहत आहेत इथे जे रहिवासी आहेत त्यांना या अथश्रीबद्दल कसा अनुभव आहे. अम्युनिटीज बद्दल माहिती करून घेतल्यानंतर आता मी आलेली आहे गाजीव कुटुंबियांकडे आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांचा अथश्रीमध्ये राहण्याचा अनुभव कसा आहे. ते अथश्रीमध्ये राहणाऱ्या गाडगे काका काकूंकडे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांना या अथश्री सोसायटीबद्दल काय वाटतं. ते काका तुम्ही अनेक वर्ष या सोसायटीमध्ये राहता, काय सांगाल तुमचा कसा अनुभव होता या सोसायटीबद्दल, या सोसायटीच्या सिक्युरिटीबद्दल, बाकीच्या फॅसिलिटीजबद्दल काय सांगाल. खरंच छान अनुभव आहे. आम्ही इथे 31 डिसेंबर 2002 पासून राहतो. आदिवासीच बना आम्हाला पहिले झालेले नको तिथे आणि अत्यंत चांगला अनुभव आहे. आम्ही दोघे दोघं असलो की आमच्या बरोबर इथे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल इथे 80 ज्या पुढचे राहणारे 86 लोक आहेत आणि 90 च्या पुढचे राहणारे 12 लोक या लोकांना सुद्धा इथे सिक्युअर वाटतं आणि आपल्या मुलांची कमतरता भासत नाही हे इथलं मोठं वैशिष्ट्य आहे. ॲम्ब्युलन्सची सोय आहे, डॉक्टर अवेलेबल आहे आणि मुख्यमंत्री इथला सेवक वर्ग अत्यंत कोऑपरेटिव्ह आहे. आवडतो ग्रुप मिळू शकतो म्हणजे इथे पत्ते ठेवायची ज्यांना पत्ते आवडतात ते चित्र करू शकतात, ज्यांना भरणं आवडतात ते त्यांचा ग्रुप करू शकतात. काही बत्ता वगैरे मोठ्या आल्यावर मागू शकतात आमच्या इथे छान जागा आहे आणि वाचनाची आवड आहे तर वस्तू वाचनामुळे पण आमच्या इथे सगळ्यांचे सगळे सोय आहे. अगदी तुम्हाला बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस खेळायचं असेल त्याची पण सोय आहे म्हणून इथे कोणावर कंटाळा येत नाही. चांगला अनुभव आहे. एकूणच आपण बघू शकता गाडगे काका काकूंचे हे जे अनुभव आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि इथल्या फॅसिलिटीज आणि इथल्या अम्युनिटीज यामुळे अथश्री हा गृहप्रकल्प एक परिपूर्ण असा गृहप्रकल्प म्हणता येईल. ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्स वर, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच आपण एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्स वर.
स्वप्नातलं घर हे वास्तुशास्त्रानुसार आहे का नाही हे देखील आपण जाणून घेणार आहोत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांच्याकडून. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे तुम्हाला तुमच्या घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया वास्तुशास्त्राचं महत्व. नमस्कार. गेल्या दोन कार्यक्रमात आपण बरेचसे प्रश्न आपण बघितले आणि त्यांना उत्तरं पण दिली. हजारो असे प्रश्न माझ्याकडे येत आहेत आणि त्यातून जे काही लोकांचे कॉमन आहेत, म्हणजे सर्वसामान्यांच्या लोकात जे नॉर्मली प्रश्न येतात, ते प्रश्न आजही आपण कार्यक्रमात घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात पहिला असा प्रश्न आहे, श्री अनंत विचार विचारतायत की सर, आमचे घर तिरपे म्हणजे क्रॉस आहे, त्याचा काय परिणाम आमचा होतो का? आनंदजी, जर घर तिरप किंवा क्रॉस असेल त्याला वास्तुशास्त्राच्या दृष्टीने किंवा त्याच्या भाषेत विदिशा असं म्हणतात. तर विदिशा म्हणजे काय हे पहिले आपण समजावून घेऊ. विदिशा म्हणजे या ज्या मुख्य दिशा आहेत या तुमच्या उपदिशा असतात आणि या ज्या उपदिशा आहेत या तुमच्या मुख्य दिशा असतात. म्हणजे हे जे घर आहे असं क्रॉस असतं, वाकडंच. आता इथे होतं काय, इथे सर्व ताळमेळ चुकतो. बघा, आपण बघतोय की एनर्जी घरामध्ये येते कशी, किंवा या कोपऱ्यातून येते अशी, नाही का? आता ती एनर्जी आहे, समजा का अग्नीला जी येते, अग्नीची जी एनर्जी आहे अग्नितत्वाची, ती तुमच्या क्रॉस असल्यामुळे रॉंग घरात चालू होते. किंवा वायूची एनर्जी समजा चुकून अग्नीला मिळेल तरी देखील हे त्रास चालू असतात. विदिशा घरांमध्ये जास्तीत जास्त त्रास चालू असतात आपल्याला. म्हणजेच काय, तर विदिशा घराला काही पर्याय नाही का? असं काही नाही आहे. विदिशा घराला देखील उपाय आहे. संपूर्ण घरामध्ये जर आपण एनर्जी क्रिएट केली तर हे दोष अगदी मुळासकट नाहीसे होतात. सध्याच्या स्थितीमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अशा गजबजलेल्या शहरांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय होतं की बिल्डर्स जे असतात हे वास्तुशास्त्रानुसार घर आहे असे सांगून मोकळे होतात. प्रत्यक्ष जे आपण घर घ्यायला जातो तेव्हा मात्र आपण त्या होकायंत्र वगैरे घेऊन जात नाही किंवा तज्ज्ञांना घेऊन जात नाही. आपण सर्वसामान्य माणसांप्रमाणे घर घ्यायलाच असतो आणि ते नंतर त्या बिल्डिंग जागेवरही क्रॉस बांधून जातात. त्यामुळे काय होतं, तर या विदिशा घरांमुळे त्या तेथील लोकांना त्रास चालू होतो. परंतु घाबरण्याची काही गोष्ट नाहीये. मी पहिल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक प्रश्नाला इथे उत्तर आहे आणि वास्तुशास्त्रात देखील प्रत्येक प्रश्नाला उत्तर तयार झालेलं आहे. तरी जी लोक तुम्हाला सांगतायत की घर सोडा, हे घरात या घरात राहू नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि अगदी तज्ज्ञ लोकांकडनं सल्ले घ्या किंवा त्यांच्याकडनं आपले वास्तुदोष हटवून घ्या. आपण पुढील प्रश्न घेऊया. नाशिकहून डॉक्टर निशा तटकरे विचारतायत की सर, आम्ही शुल्लकच्या कारणावरून आमच्यामध्ये माझ्या भावाने घरात आत्महत्या केली, यात आमचा काही घराचा दोष आहे का? निशाजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर वायव्य कोपरा, आपला घराचा वायव्य कोपरा जो आहे येथे चंद्र ग्रह असतो, वायुतत्वाचा भाग असतो, चंद्र हा चंचल असतो, मनाचा कारक असतो, तेथे जर अग्नी किंवा टॉयलेट म्हणा, बाथरूम म्हणा किंवा कट म्हणा किंवा वाढलेला भाग असा असं काही असेल तर तेथील माणसांची जी मनस्थिती असते ही अगदी फार चंचल होऊन जाते आणि भावनेच्या आहारी जाऊन हे सगळे निर्णय घेतले जातात. मला असं वाटतंय की आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात असा काही दोष असू शकतो. त्यामुळे अगदीशा शुल्लकच्या कारणावरनं तुमच्या भावाने एवढी आत्महत्या केलेली असणार. वायव्य कोपऱ्यात जर दोष असेल असं एक उदाहरण मला आठवतंय. नाशिकमधली जी घटना आहे, रिझल्ट डिक्लेअर झाले होते आणि त्या मुलाला मार्क्स थोडेसे कमी पडले होते, या कारणावरून त्याची आई वडील थोडेसे ओरडले.
या मुलांनी काय केलं, आपल्या टेरेसवर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. आता मास्क किती कधी पडले होते हे देखील बघण्यासारखे होते. मार्क्स अगदी तुम्हाला सांगतो 25 ते 30 मार्क्स कमी पडले होते आणि एवढ्याशा शुल्लक कारणावर त्यांनी फार मनाला लावून घेतलं. मी मला काही सांगितलं नाही की भावनेच्या आरोग्याने लोक विचार हे करतात, निर्णय घेतात. तसा काहीसा प्रकार या घरामध्ये होतो किंवा घरामध्ये जास्त तुतू नये म्हणा माझं जायचा किंवा अगदी छोट्या कानांना मोठमोठी भांडणं होणं ही त्याची लक्षणं आहेत. किंवा पाठीच्या कणा दुखणं, झोप न लागणं, निद्रानाश म्हणा, हे कफ वाढणं, हे सगळे त्याची लक्षणं आहेत. तरी प्रत्येक प्रेक्षकाने असं काही असेल तर तो आपला वायुकोपचा दोष आहे किंवा तो आहे की नाही हे चेक करून घ्यावे. पुढचा प्रश्न आहे, बोरिवलीहून श्री पाटील विचारतायत की आमच्या घरात स्त्रिया सतत आजारी असतात, माझ्या पत्नी तर आमच्या घरात आल्यापासून हंतून सोडलेली नाही, तर मी काय करू? पाटील साहेब, असं आहे की अग्नि जो कुत्रा असतो घरामध्ये हा स्त्रियांचा असतो. स्त्रिया आजारी जर पडत असतील तर नक्की समजावं की आपल्या अग्नेय कोपऱ्यात किंवा त्या डिशेस काहीसा दोष आहे. मग तो वाढलेला भाग असू शकतो असा किंवा कट असू शकतो, तिथे पाण्याचा प्रवाह म्हणा किंवा तिथे WC म्हणा, बाथरूम म्हणा, असा काही प्रकार असेल तर तिथे स्त्रियांचे आजारपण नक्कीच असतात. मग अशा ठिकाणी कॅन्सर डिटेक्ट झालेले आपण पाहिलेले आहे किंवा स्त्रियांची जी काही हंतरुणाला खेळलेली जी उदाहरणं आहेत ती देखील पाहिलेली आहेत. हंतरुणाला खेळून जर असेल एखादी स्त्री तर त्यांच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये आणि पश्चिमेच्या मध्यावर दोष होऊ शकतो. कारण पश्चिम दिशा ही शनीची आणि शनी काय करतो की एक कुठल्याही गोष्टीला कुजवतो किंवा तो तात्कळ ठेवणं म्हणा किंवा डिले करणं किंवा एखाद्या गोष्टीला लांबवत नेणं हे काम करत असतो. मग साधंचं आजारपण देखील मोठा स्वरूप घेत असेल किंवा तो आजार पुढे पुढे ढकलत असेल तर नक्कीच अग्नेय कोपरा आणि पश्चिम मध्यावर दोष असू शकतो. तरी आपण या दोषांकडे लक्ष देऊन तेथे अग्नेय कोपऱ्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर लाल कलरचा दिवा लावा किंवा तेथे रोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा म्हणा रोज संध्याकाळी पेटवत जा. आणि समजा जर पश्चिमेचा दरवाजा असेल तर तेथे शिसे म्हणा किंवा नीलम म्हणा, शनीचे रत्न असतात ते, चांदी असं त्या उंबरठ्याखाली पुरा, तुमच्या पत्नीच्या आजारामध्ये नक्कीच फरक पडेल. तर असेच काही बरेचसे प्रश्न आहेत जे प्रेक्षकांच्या मनात नेहमी घोळत असतात किंवा त्याचे उत्तर त्यांना मिळत नसतात. तर अशा लोकांनी खरं का माझ्या वेबसाईटवर जा किंवा माझ्या मला ईमेल करा, अशा लोकांच्या प्रश्नांची नक्कीच मी उत्तर देईन आणि त्यांचं जीवन जे आहे हे जास्तीत जास्त सुखी कसं बनवायचं याचा मी प्रयत्न करेन. तरी आपण पुढील कार्यक्रम चुकवू नका, कारण पुढील कार्यक्रमात अजूनही काही असे प्रश्न आहेत जे सामान्य लोकांच्या मनात घोळ असतात ते आपण घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. घर असावं घरासारखं नको तो नुसत्या भिंती या कवितेच्या ओळीप्रमाणेच आम्ही तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी नवनव्या आयडियाज देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पण आता वेळ आली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा Zee 24 तास. नमस्कार.